Motivational Talk Session. College, Pune. I am a final year student, and so all the technical knowledge of recent exam pattern has been covered by them, and they have covered it very correctly. So I will not go into that part. NEET mala, matlab mane mala 2 years 11-12 and 4 years of medical college. या पूर्ण जर्नीमध्ये मला काय शिकायला भेटलंय थिंग मेंटल प्रिपरेशन जे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे अदर देन युअर स्टडीज अदर देन युअर टेक्निकल नो हाऊ आणि तुम्ही किती हुशार आहात नाही आहात ते सगळं एका जागेला आणि तुमचं मेंटल प्रिपरेशन की तुम्ही रेडी आहात सो हां तर एक गोष्ट क्लिअर करायची आहे आमचं आम्ही जे बोलतोय ते आम्हाला म्हणजे जे पण स्ट्रॅटेजी या दोघांनी बोलतोय आणि मी बोलतोय ते आम्हाला लागू झालं त्याचं हे नाही आहे की तुम्हाला पण लागू होणार ओके यू हॅव टू फाईंड युअर ओन बेअर ओके यू हॅव टू फाईंड युअर ओन परफेक्ट कॉर्डिनेशन ऑफ हाऊ यू स्टडी व्हॉट यू स्टडी अँड देन गो अबाउट लाईक असं नाही की मी बोललो अरे 8 तास अभ्यास करा 10 तास अभ्यास करा ते गरज नाही की हो लिहून लावून आधी 8 तास अभ्यास करत राहा आणि माझं म्हणणं 4 तास झाले आता काय करायचं नो तुम्हाला तुमचं बेअर फाईंड करायचं In the end, you have to find what is best for you. So this is clear. But I will start from the basic. Tumhala doctor ka vaichya. Like, maja mummy ne sangitla doctor vaichya. Maja papa doctor hai. Maja friend pan doctor hai, toh mi pan doctor hai. Asa hai. Kunala hai. Jar asa hai, please naka ghi. Please. Manje, mi literally sangto, maja 4 varsh zale. माझे पप्पा डॉक्टर आहेत ओके तर मी त्यांना म्हणजे लहानपणापासून बघत आलोय की ते हे होते त्यांचे स्ट्रगल डेज मी नाही बघत जेव्हा मला कळायला लागलं की डॉक्टर काय तेव्हा मी त्यांच्याकडे जायचो ही वॉज वेल एस्टॅब्लिश ओके सो आय हॅव सीन ऑल द गुड पार्ट ओके आय हॅव नॉट सीन स्ट्रगलिंग डेज बट नाव वेन आय एम फायनल इयर आय विल टेल यू वन थिंग सी इट्स गोइंग टू बी हेल्प टफ ओके मी तुम्हाला रियालिटी देतोय हे कोणी सांगणार नाही म्हणजे जर तुम्हाला तुमचं कोणी डॉक्टर किंवा तुमचे कोणी पॅरेंट्स जे डॉक्टर आहेत कोणी सांगणार नाहीये की हे टफ नाही आहे इझी होऊन जातं मजा आहे बिलकुल नाही इट्स टफ बट वन थिंग इट्स गोइंग टू बी टफ बट इट्स वर्थ इट ओके आय एम फायनल इट्स वर्थ इट म्हणजे जे कष्ट तुम्ही आत्ता करतायत ना ते तुम्हाला जीवनभर देणार की हो मी खूप चांगलं केलं मेडिकलमध्ये तर असं म्हणू नका की इझी 11-12 झालं मग माझी लाईफ सेट आहे फर्स्ट सेकंड थर्ड इयर नाही इट्स टफ आणि तुम्हाला जितनी पेशन्स फ्रॉम राईट फ्रॉम युअर फर्स्ट स्टेप इन 11th स्टँडर्ड टिल युअर लास्ट स्टेप इन MBBS इट्स गोइंग टू बी टफ बट इट्स वर्थ इट सो नाउ सेकंड थिंग तुमचं गोल काय ओके मी माझं एक्सपिरियन्स शेअर करतो माझ्या घरी मी एकटा राहायचो फ्लॅटवर मी पुण्यामध्ये शिकलोय फर्ग्युसन कॉलेजमध्ये 11-12 सो फ्रॉम अ स्मॉल टाउन आय कन्सिडर सोलापूर स्मॉल टाउन कम्पॅरिझन टू पुणे सो आय गॉन फ्रॉम स्मॉल टाउन टू अ बिग टाउन तर मला हे होतं की कसं होणार खूप मोठे कॉलेजेस आहे खूप हे तर मी माझं एक गोल सेट केलं होतं की आय वॉन्ट अ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड दॅट्स इट तर मला वाटलं अरे बॅक ऑफ द माइंड राहणार गव्हर्नमेंट नाही राहत यू हॅव टू वन थिंग तुम्हाला घरी जाऊन आजच्याच घरी जायचं पेपर द्यायचे पेपरवर मोठ्या अक्षरामध्ये तुम्हाला काय पाहिजे आय एम नॉट सेइंग की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असतं समजा कुणाला पाहिजे की AIF 1 ऑल इंडिया रँक 1 मोठ्यामध्ये लिहा ऑल इंडिया रँक 1 आणि तुमच्या तुम्ही जिथं त्याला रोज बघू शकता तिथे शिकतो ओके सिम्पल आहे काय नाही करायचं मी लिहिलं होतं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन मुंबई और पुणे अँड स्किप इट ऑन द डे 1 कारण मला फिक्स होतं की मला एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पाहिजे सो जर तुमच्या समोर ते रोज असणार आहेत तर तुम्हाला कळणार की अच्छा ह्याच्यासाठी मी आता अभ्यास करतोय इट्स नॉट लाईक अच्छा बॅक ऑफ द माइंड ऑल इंडिया रँक 1 पाहिजे होऊन जाईल नाही तुम्हाला बघावं लागणार आहे पुढे अच्छा हा ऑल इंडिया रँक 1 आहे म्हणजे ऑल इंडिया आय थिंक अराउंड 5-6 लाख मुलं बसतात त्याच्यामध्ये मला ऑल इंडिया 1 पाहिजे तेव्हाच जेव्हा तुम्हाला कळणार की हो पाहिजे तेव्हाच मिळणार सो इट्स सिम्पल तुम्हाला बिग गोल द मेन बिग गोल यू हॅव टू कीप बॅक टू माइंड यू हॅव टू कीप कारण नाही होत समोर नाही ठेवलं नाही होत
इट्स सिंपल आहे. सो सेकंड जेव्हा तुम्ही डिसाईड केलं तुम्हाला मेडिकल पाहिजे, यू हॅव टू चूज युअर लाईफ. ओके, आय विल गिव यू एन एक्झाम्पल वॉट आय फॉलो, यू कॅन फॉलो युअर ओन थिंग. मी आपल्या दिवसात 24 आहे, सो आय फॉलो द 888 रूल. ओके, ही 11. वॉट इज 888 रूल? 24 डिवाइडेड बाय 3 इज 888. 8 आर स्टडी, 8 आर स्लीप अँड 8 आर माझी मर्जी मी काय करतात. सिंपल आहे, 11th मध्ये. ओके, सो 8 आर स्टडी इन्क्लूड युअर कॉलेज अँड इन्क्लूड युअर स्टडी पार्ट. इन द स्टार्ट पिरियड ऑफ 11th आय थॉट मला नाही होणार आहे 12 तास, आणि नाही होत. म्हणजे मी एक मिडिओक्रिटीवाला स्टुडंट होतो, मला 10th पर्यंत पण आय वॉज थर्ड फोर्थ क्लास. ओके, आय वॉज नॉट अ टॉपर, फर्स्ट सेकंड मी राहिला, आय वॉज थर्ड क्लास इन 10th. सो आय न्यू माय, मला माझी कॅपॅबिलिटी माहिती होती, आय कॅन नॉट सिट फॉर 12 आवर्स स्ट्रेट ऑर इन कॅप्स. आय न्यू मला किती गॅप पाहिजे आणि हे पाहिजे. दॅट्स वाय आय टोल्ड स्टार्टिंग मध्ये की तुम्हाला तुमची वेगळी फाईन करायची. सो 888 आर स्टडी इन अ डे, 8 आर स्लीप अँड 8 आर युअर खाना, वॉशरूम, एव्हरीथिंग, युअर गेम्स, एव्हरीथिंग. ओके, सो मी पर्सनली सांगतोय मी खूप गेम खेळतो, तिथे मला नाही होतो तो अभ्यास, आय प्लेड गेम्स. ओके, म्हणजे पीसी वर लेवल, आता पबजी कोण खेळतात खरं सगळे खरं, एक्झॅक्ट मी खेळतो. आय सॉरी, मी स्मार्टफोन युज केला. ओके, आय हॅव, आय विल टेल यू व्हॉट टेक्नॉलॉजी डज वंडर्स. ओके, यू if you use technology good, they will give you good. Okay, if you use technology bad, they will give you bad. Simple. Tumhi technology aata, mee tumhala sangto YouTube is the best thing happened in the world. Okay, I will tell you why. You find any doubt ki tumhala time tari padte, tumhala ek kutla tari chapter nahi hai, tumhi ghari aata, tumche teachers nahi hai available. What you will do, you will like write it down, ask next time. Okay, यू डू, यू विल डू, यू विल डू. तुमच्याकडनं टीचरकडे जायला पण नाही होते होत, तुम्हाला आत्ताच्या आता डाऊट सॉल्व्ह करायचं, काय करणार तुम्ही? गुगलवर जाणार, ठीक आहे, गुगलवर जाणार, फाइंड आउट करणार. सो दॅट इज हाऊ गुगल अँड यूट्यूब हेल्प्स. ओके, स्मार्टफोन तुम्ही तुमच्या हिशोबाने यूज करू शकता, असं नाही आहे की स्मार्टफोन इज अ बॅड थिंग. ओके, पर्सनली माझ्या मते स्मार्टफोन इज द बेस्ट थिंग हॅपेड, इट्स अप टू यू हाऊ यू यूज इट. यूट्यूबमध्ये एक व्हिडिओ असतो, मी तुम्हाला सांगतो हाऊ यूट्यूब हेल्प्स. इट्स लाईक तुम्हाला एक कन्सेप्ट नाही आलाय, देर आर हंड्रेड्स ऑफ व्हिडिओज, थाउजंड्स ऑफ व्हिडिओज ऑन वन कन्सेप्ट विच विल क्लिअर युअर डाऊट ऑन द स्पॉट. तुम्हाला थांबायची पण गरज नाही, उद्या जाऊन टीचरला सांगायचं मला, अरे शिट मला हा येत नाही, पूर्ण तो टॉपिक राहिला सांगितला. तुम्ही टीचरला जाऊन विचारणार तुमचा एक दिवस झाला वेस्ट, यू आर लॅगिंग बिहाइंड. सो बेटर थिंग, यूज युअर स्मार्टफोन टू युअर यूज इन अ बेटर थिंग. असं नाही आहे की मला टेक्नॉलॉजीचा वापर नाही करायचंय, सोशल मीडिया हे ठीक आहे, व्हेरी गुड, सोशल मीडिया नको यूज करा, तुमच्या हातात ना, तुम्ही ॲप डिलीट करू शकता, तुमच्यामध्ये कंट्रोल नाही आहे ना, आहे ना. वी आर यू 16 इयर्स होत, एक 16 to 17 इयर्स होत सगळे, तेवढं तरी कंट्रोल असतं, आपण मुलं नाही. सो बेटर आहे हातात ठेवा, हातात तुमच्या अनइन्स्टॉल डिलीट सगळं असू शकतं तुमच्या हातात. थर्ड ऑप्शन, थर्ड पॉईंट, कॉम्पिटिटिव्हनेस. ह्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही की कॉम्पिटिटिव्हनेस किती आहे, एक्झिस्ट करते कॉम्पिटिटिव्हनेस. तुमच्या साईडला बसलेला जो माणूस आहे तो तुमचा कॉम्पिटिटर आहे. सिंपल आहे, तुमचा फ्रेंड असो, तुमचा अपोनंट असो, तुमचा कोणी कलीग असो, तो आहे. तुमच्या साईडला बघून घ्या तुमचे कॉम्पिटिटर येते, तो साईडला जाऊन तुमचा एम्सचा रँक वन आणणार आहे आणि तो जाऊन तुमचा कॉम्पिट परत आणणार आहे. सो रिमेंबर दॅट एव्हरी पर्सन इन दिस रूम स्टुडंट इज अ कॉम्पिटिटर. ओके, बट सगळेजण बोलतात की नाही कॉम्पिटिशन नका करू दुसऱ्यांशी, स्वतःशी कॉम्पिटिशन करा. टेस्टमध्ये बघा मागच्या मध्ये किती मार्क आले तुम्हाला, त्याच्याने कम्पीट करा. नाही, सिंपल आहे, आपला माइंड असं नाही बघत, अरे शिट तिला तर एवढे भेटतो, मला एवढे भेटतो, हो करा कम्पेअर. दॅट इज व्हॉट यू आर गोइंग टू अचीव ना, दॅट इज द मोटिवेशन यू गेट. यू हॅव टू नॉट गेट डिप्रेस बाय दॅट, यू टू गेट एनिथिंग. अच्छा, इसको इतना मिला था तो मैं मिला के दिखा था. फिजिक्स बायोलॉजी अँड केमिस्ट्री, फिजिक्स मध्ये ह्याला एवढे भेटते, ह्याला याला एवढे भेटते, ठीक आहे, व्हेरी गुड. तुम्हाला ते सिद्ध लावायची, तिच्याने जास्त मिळवायचं, त्याच्याने जास्त मिळवायचं. बरं, तुम्हाला जो मोटिवेशन मिळतो ते घ्या, डझंट मॅटर मोटिवेशन कुठून पण घेऊ ते.
from your colleagues, from your parents, from road, from Google, anything. Motivation is a key. Okay. माझं पर्सनल मोटिवेशन सांगतो आय युज टू बी वॉल पेपर्स ओके तुमचे मोबाईल असतात ना त्याच्यामध्ये मी दर दिवसाला सकाळी वॉल पेपर चेंज करेल ऑफ मोटिवेशन कोर्स ठीक आहे मला खूप चांगलं वाटायचं की आय युज टू रीड आय युज टू गेट स्टार्ट बाय द डे अँड देन आय युज टू चेंज एव्हरी डे न्यू वॉल पेपर सो दॅट इज अ थिंग ओके देन फिफ्थ थिंग थिंग्स यू हॅव टू डू अदर दॅन स्टडी मी आता जर बोललो पॉझिटिव्ह ठीक आहे ॲडिक्शन होतं लोकांना ते लोक वेगळे आपण प्रॉपर मेडिकल स्टुडंट आहोत आपण बनणार वी नो अवर लिमिट्स वी नो व्हॉट टू डू अँड टू डू ओके सो यू हॅव टू डिसाईड हाऊ मच टू स्पेंड टाइम ऑन व्हॉट मी पर्सनली सांगतो माझ्या वेळी फिफाचा खूप वेळ होता फिफा फुटबॉल पीसी गेम होता तर खूप वेळ होता बघते नव्हता त्यावेळी मी फिफा खेळायचो प्रॉपर वन आर आय युज टू प्ले फिफा इन होल ऑफ द डे इन इधर ओके मला पुश नाही भेटायचं अभ्यास करायचं मला वाटायचं की 8 तास 9 तास कसा अभ्यास करू सो आय युज टू कीप 1 आर फॉर फिफा ओके अँड 1 आर आय युज टू गो फॉर फिजिकल ऍक्टिव्हिटीज ओके मी तुम्हाला सांगितलं 8 8 चालू दॅट 8 आर्स आर इन हँड तुम्ही तुम्हाला कोणी नाही विचारलं तुम्हाला पॅरेंट्सनी विचारलं की कसं काय ते 8 तास तुमच्या हातात त्यांना सांगायचं मी माझे 8 तास 8 तास अभ्यास केलाय माझे 8 तास माझ्या हाती मी काही कुणाला देणार नाही सिम्पल देन यू शिफ्ट इन 12 to 12 रूम 12 hours study and 12 hours everything else sleep and everything else okay so that is the pattern you follow okay kunara kunara maithe procrastination ka asto aaj varti tar kunara maithe procrastination exactly procrastination ha word kuni vapart nahi procrastination is postponing things maza aaj kaide abhyas nahi zala okay jao ke na udya kari na kay farak padto ओके बनलेला आहे उद्याचा अभ्यास जो तुम्ही ठेवला होता तो प्लस मागचा अभ्यास ठीक आहे थोडा अभ्यास राहिला कव्हर केला थोडा परत राहिला ठीक आहे टू डे ला किती दिवस दिस वर्ड इज गोइंग टू हॉन्ट यू फॉर रेस्ट ऑफ युअर लाईफ प्रोक्रॅस्टिनेशन आपले पॅरेंट्स पण करतात आपण करतो आपले मुलं पण करतात म्हणजे जे जुनियर्स आहेत ते पण करतात सगळे करतात प्रोक्रॅस्टिनेशन इज द वर्ड विच विल हॉन्ट यू इन मेडिकल लाईफ घेण्यासाठी म्हणजे माझा अभ्यास नाही झालाय ते तुम्हाला गिफ्ट येणार आहे गिफ्ट आलंय म्हणजे तुम्ही राईट ट्रॅक करा गिफ्ट नाही आलंय यू आर नॉट राईट सिम्पल प्रोक्रॅस्टिनेशन करायचं गिफ्ट येते तुम्हाला रात्री की गोष्ट आज अभ्यास नाही झालाय उद्या मला सगळे लवकर उठून ते कम्प्लीट करून मग आजचा अभ्यास करायचा सिम्पल यू आर राईट ट्रॅक एवढं लक्षात ठेवा ओके दिस कोट इज व्हेरी डिअर टू मी टू की मुझे बहुत कम ओलंपियाड एंड स्कॉलरशिप आई हैव गॉट ओनली 7 स्कॉलरशिप एंड आई थिंक ओनली 1 ओलंपियाड सो आई वाज नॉट ऑन द टॉपर्स लिस्ट सो मुझे लगता था यार कैसे क्रैक होवर मी मतलब क्या मतलब आई एम नॉट अप टू दोज लेवल्स पे आई कैन गो टू एनीथिंग सो दिस कोट इफ यू वॉन्ट टू रिमेंबर दिस और राइट इट यू कैन राइट इट डाउन यू डोंट हैव टू बी ग्रेट टू गेट स्टार्टेड बट यू हैव टू गेट स्टार्टेड टू बी ग्रेट ओके मतलब तुम्हाला खूप मोठ्या होण्याची गरज नाही तुम्हाला खूप मोठ्या बनण्यासाठी यू हॅव टू जस्ट गेट स्टार्टेड टू बी क्रिएट यू डोंट हॅव टू बी क्रिएट टू गेट स्टार्टेड ओके अँड लास्ट थिंग बिफोर आय गो आय थिंक आय हॅव टेकन मच सो लास्ट पॉइंट आय विल कंक्लूड विथ सेइंग की तुम्ही जर आत्ता सॅक्रिफाईस नाही करणार तुमच्या हेतासाठी तुमच्या गोलसाठी तर तुमचं गोल एक सॅक्रिफाईस करून घेऊ ओके सिम्पल आहे ठीक आहे तुम्हाला नाही भेटणार आहे जर तुम्ही आता नाही विचार करू शकत इफ यू डोंट थिंक अबाउट एम्स आय थिंक साकेत हॅड थॉट अबाउट एम्स वे बॅक ओके ही हॅड इन इज माइंड एम्स की हो मला एम्स पाहिजे म्हणून त्याला एम्स भेटतं ओके इट्स नॉट सिम्पल की अरे चलो कुठून अभ्यास करूया कधी तर कधी एम्स भेटून जाईल नाही इफ यू थिंक अबाउट इट देन ओनली यू कॅन ओके आय वॉज ऑफ द पर्सन ओपिनियन आय हॅव टू स्टे इन महाराष्ट्र आय वॉन्टेड अ गव्हर्नमेंट कॉलेज इन महाराष्ट्र ओके स्पेसिफिकली पुणे आय वॉज गेटिंग मुंबई पण मला पुणे पाहिजे कारण माझं घर होतं तिकडं सो आय हॅड कॅप्ट इन माइंड मला गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे महाराष्ट्रामध्ये वेन यू थिंक अबाउट इट यू गेट सिम्पल तुम्हाला सॅक्रिफाईस नाही करता येते आता तुमचं गोल सॅक्रिफाईस होणार आहे सिम्पल सो थँक्यू आय हॅव बीन अ लॉट ऑफ सॉरी